आपल्या सर्वांप्रमाणेच मेरिट बेसिसवर डि दि, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ इंडिया ऑर्गनाइज्ड इन्स्पायर इंटर्नशिप सायन्स कॅम्प हेल्ड ड्युरिंग फर्स्ट टू सिक्स्थ जून टू थाउजंड सिक्स्टीनसाठी माझं देखील राजश्री शाहू महाविद्यालयामधून सिलेक्शन झालं होतं माझ्यासाठी देखील आपल्या सर्वांप्रमाणेच तो एक सहा दिवसीय कॅम्प होता मात्र मला हे माहीत नव्हतं की तो कॅम्प माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा सर्वात मोठा क्षण बनेल तो कॅम्प इन्स्पायर इंटर्नशिप सायन्स कॅम्प टू थाउजंड सिक्स्टीन माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉईंट बनला आणि या इन्स्पायर कॅम्पमधून इन्स्पायर होऊन होऊन गेल्याच्या सातव्या दिवशी मी ठरवलं की मला मेडिकल फील्डमध्ये नाही जायचं तर मला बेसिक सायन्समधून करिअर करून त्याच्यामध्ये डिग्री घेऊन मला माझ्या देशाची सेवा करायची आहे आणि माझ्या त्या स्वप्नाला मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे असं याचा मला अभिमान वाटतो खरे पाहता डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ इंडिया याचं हे उद्दिष्टच हे आहे की विद्यार्थ्यांनी केवळ मेडिकल आणि इंजिनिअरिंग या दोन फील्डमध्येच न राहता बेसिक सायन्समधून करिअर करून आपल्या देशाची सेवा करावी देशाची प्रगती करावी हे त्यांचं यामागचं मूळ हेतू आहे यामागचा त्यांचा उद्देश हा आहे दहा वीस लाख रुपये अराउंड या सहा दिवसामध्ये दहा ते वीस लाख रुपये डी एस टी आपल्या सर्वांमागं खर्च करते त्यांचा उद्देश हे आहे की आपण विद्यार्थ्यांनी बेसिक सायन्समधून पुढे जावं या इन्स्पायर कॅम्पनी माझ्या आयुष्याचा पायाभक्कम केला माझ्या आयुष्याला कलाटणी दिली तर दयानंद शिक्षण संस्थेने माझ्या जीवनाचा पायाभक्कम केला आज दयानंद शिक्षण संस्थेने दिलेल्या पन्नास हजार रुपयाचा रिसर्च फंडिंगमुळे दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थीप्रिय प्राचार्य आणि आमच्या महाविद्यालयाचे आधारस्तंभ प्राचार्य डॉक्टर जयप्रकाश सरांच्या ऑल टाईम सपोर्टमुळे आणि आमच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या शिक्षकांच्या ऑल टाईम कोलॅबोरेशनमुळे मी आज नऊ रिसर्च पेपर इंटरनॅशनल जर्नल्समध्ये पब्लिश करू शकले दोन इंटरनॅशनल बुक्स मी लिहिलेले आहेत दोन इंटरनॅशनल बुक्समध्ये मी चॅप्टर लिहिले आहे जगातील सर्वात टॉप मोस्ट मानल्या जाणाऱ्या एल्सविअर जर्नलची मी एडिटर आहे रिव्ह्युअर आहे म्हणजे जगभरामधील शास्त्रज्ञ माझ त्यांनी लिहिलेले पेपर माझ्याकडे त्या चेक करण्यासाठी आणि मी जर्नलला कळवते की हे ॲक्सेप्ट करायचं का नाही आणि त्याचबरोबर आता कालचीच गोष्ट आहे मी प्राचार्यांना सांगितलं मला स्पेन आणि जपानवरून तिथे ऑर्गनाइज्ड इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये ॲज अ स्पीकर म्हणून येण्याचं त्यांनी आमंत्रण दिलेलं आहे तर मी या येत्या मार्चमध्ये या कॉ कॉन्फरन्सला ॲज अ स्पीकर जाणार आहे